शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट, 13व्या हप्त्याची तारीख निश्चित। नमस्कार मित्रांनो, मी महेश सनगरे, तुमचं माझ्या महेश जी आर आणि शेती योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। 13व्या हप्त्याचे पैसे कधी येणार? पीएम किसानचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। वास्तविक पाहता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जाणार आहे। त्याचवेळी तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जाणार आहेत। त्यानुसार डिसेंबरमध्ये पीएम किसानचा 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो। तुमचा अर्ज अपडेट करा। 1. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला कोणती समस्या येत असेल तर ती लवकरात लवकर सोडवा। 2. यासाठी हेल्पलाईन नंबरवर कॉल करून किंवा ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता। 3. पीएम किसानचा हेल्पलाईन क्रमांक आहे 1552 61 किंवा 1800 115526 हा टोल फ्री नंबर आहे, किंवा 0113381092 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता। 4. तुम्ही तुमची तक्रार ईमेल आयडीवर पाठवू शकता pmkisan-itc@gov.in हा ईमेल आयडी आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता। तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल तर अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर तुम्ही जाऊन नोंदणीही करू शकता। तुमच्या हप्त्याची स्टेटस तपासा। हप्त्याची स्टेटस तपासण्यासाठी किंवा पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटवर तुम्हाला जावं लागेल। त्यानंतर तुम्हाला तिथे फार्मर कॉर्नर वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लाभार्थी स्टेटस तुम्हाला दिसेल, लाभार्थी स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुमच्यासोबत एक नवीन पेज ओपन होईल, तुमच्या स्क्रीनवरती एक नवीन पेज ओपन होईल। तिथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवरती, तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।